हाय फ्रेंड्स, श्री किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। चला तर आपण आज एक नवीन रेसिपी फुल कांदा भजी करणार आहोत। ही रेसिपी नवीन आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा, त्याचसोबतचे असणारे बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर लाईकही करा, त्याचबरोबर कमेंट सेक्शन मध्ये मला कळवायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आपण साहित्य बघूया। मी या ठिकाणी दोन मोठे आकाराचे कांदे घेतलेले आहेत, त्याचसोबत मैदा, याऐवजी गव्हाचं पीठही घेऊ शकता, कॉर्नफ्लावर पावडर किंवा तांदळाचे पीठ, मिरची पावडर, पाणी, बेसन पीठ, चवीनुसार मीठ। इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे, याऐवजी तुम्ही काळा मसालाही घेऊ शकता। त्यासोबत दूध आणि चीज। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। इथे हे जे कांदे घेतलेले होते ते मी व्यवस्थित असे सोलून एका साईडने कट करून घेतलेले आहे। याला आता आपल्याला फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी मी हे जे वरती जे कवच असतं ते मी तसंच ठेवलेलं आहे, ते मी आता एकदम व्यवस्थित आणि हळूवार प्रकारे असे कापून घेत आहे। ते आपल्याला मध्ये कापायचे नसून साईडलाच कापायचं आहे। हे एकदम असे व्यवस्थित कापायचे आहे जेणेकरून आपल्या पाकळ्या तुटणार नाही। आता या व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, पण या एकदम अलगद मोकळ्या करायच्या आहेत। बघा, इथे हे फूल असं आपल्या प्रकारे तयार झालेलं आहे। याचप्रमाणे आपण हा दुसरा कांदाही कापून घेणार आहोत। यासाठी आपल्याला एकदम धारदार चाकू लागणार आहे। हा कांदाही मी एकदम व्यवस्थित आणि हळूवार प्रकारे असा कापलेला आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच ही रेसिपी आवडली तर लाईकही करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। या प्रकारे मी अशा पाकळ्या या व्यवस्थित अशा मोकळ्या करून घेत आहे। या पाकळ्या आपल्याला प्रत्येक पाकळी ही सेपरेट करायची आहे जेणेकरून पूर्ण आतपर्यंत आपले मिश्रण त्याला लागेल आणि त्यांच्या पाकळ्या ह्या क्रंचीही होतील। अशा प्रकारे आपले दोनही कांदे हे फुलाच्या आकाराप्रमाणे तयार झालेले आहेत। आता आपण सुक्या मिश्रणाला सुरुवात करूया। यामध्ये मी 4 चमचे मैदा घेतलेला आहे, याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठही वापरू शकता। यात मी 4 चमचे कॉर्नफ्लावर पावडर टाकलेली आहे, त्याऐवजी तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता, 2 चमचे बेसन पीठ आणि चवीनुसार मीठ, त्याचबरोबर लाल मिरची पावडर 1/2 चमचा आणि इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे 1 चमचा, याऐवजी तुम्ही काळा मसालाही वापरू शकता। हे मी व्यवस्थित एकजीव करून घेत आहे जेणेकरून सर्व पीठाला आपली मिरची पावडर आणि मीठ हे व्यवस्थित लागेल। इथे हे मिश्रण तयार झालेले आहे, हे आपण साईडला ठेवूयात। आता ओले मिश्रण करूयात। त्यासाठी मी पुन्हा एकदा 4 चमचे मैदा किंवा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि यात मी 1/2 वाटी पाणी टाकत आहे। हे आपल्याला एकदम असं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपलं इथे हे मिश्रण तयार आहे। चला आपण हे कांदे आता व्यवस्थित असे यामध्ये घोळून घेऊयात आणि याला हे व्यवस्थित मी सुकं जे मिश्रण तयार केलं होतं ते व्यवस्थित लावत आहे। ते आपल्याला व्यवस्थित हे प्रत्येक पाकळीला लावायचं आहे। हे पूर्णतः आतमध्ये गेलं पाहिजे। संपूर्ण पाकळी ही उलगडून त्यामध्ये टाकायचं आहे। यामुळे आपल्या कांद्यांना हा क्रिस्पीपणा हा खूप छान प्रकारे येतो। आता हे कांदा आता परत आपण या ओल्या मिश्रणातही बुडून घेणार आहे या प्रकारे। संपूर्ण ओला करून घ्यायचा आहे।
हा कांदा पुन्हा एकदा आपल्याला सुक्या मिश्रणात बुडवायचा आहे, जेणेकरून याला ही पावडर व्यवस्थित अशी लागेल आणि टेस्टही छान येईल। बघा इथे हे तयार झालेले आहे, मी एकदम व्यवस्थित प्रकारे असे लावून घेतलेले आहे। याचप्रमाणे आपण दुसरा कांदाही आपण तयार करून घेणार आहोत। पुन्हा एकदा आपण या ओल्या मिश्रणात हा कांदाही बुडवायचा आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकदा लावून घ्यायचं आहे त्याला। परत एकदा कोरडे मिश्रण लावायचे आहे। अशा प्रकारे आपले दोनही कांदे तयार झाले आहे। हे कांदे आपण 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होळेला ठेवणार आहोत। आता इथे आपण चीज सॉसची तयारी करूया। यासाठी मी 4 चमचे दूध घेतलेले आहे। हे आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। आता यामध्ये मी 4 चमचे हे चीजचे टाकणार आहे। आपल्याला हे सम प्रमाणात घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला हा सॉस इथे तयार झालेला आहे। आता हा आपण थंड करून एका वाटीमध्ये काढायचा आहे। आता हे कांदे मी बाहेर काढून घेतलेले आहेत फ्रीजमधून। आता हे आपण तळून घेऊयात। एका कढईत मी तेल घेतलेलं आहे, हे मी गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये कांदे टाकायचे आहे, कांदे ते तळायचे आहे। हे एकदम अलगद असे टाकायचे आहे। हे आपण मीडियम ते कमी फ्लेमवर तळून घेणार आहोत, जेणेकरून हे जळणार नाही। या प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मध्ये तेल टाकलं की पूर्णतः मध्येही ते तळले जातात व्यवस्थित आणि याचा क्रंचीपणा हा जास्त छान वाटतो आणि टेस्टही खूप छान लागते। अशा प्रकारे आपला कांदा हा तळत आलेला आहे। तुम्ही आमचा फेसबुक पेजला श्री किचन फेसबुक पेजला फॉलो करू शकता, त्यासोबत इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करू शकता। अशा प्रकारे आपला कांदा हा तळून झालेला आहे, हा आपण काढून घेणार आहोत। याचप्रमाणे मी दुसराही फुल कांदा भजीही तळून घेत आहे। याला आकार हा खूपच छान आलेला आहे। हे एकदम असे कमळाच्या फुलाप्रमाणे असे दिसत आहे। याचप्रमाणे मी दुसरा कांदाही तळून घेतलेला आहे, तोही मी आता काढून घेत आहे। हाही आपल्याला मीडियम ते कमी फ्लेमवरच तळायचा आहे। अशा प्रकारे आपले दोनही फुल कांदा भजी तयार आहेत। आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय, एन्जॉय।